दर्शक आता आपण सांगितलं की हँडवॉश टेक्निक अतिशय महत्वाची आहे, तर हॅपझर्डली येऊन हात धुणं, पाण्याखाली हात धुणं, पटकन टॉयलेटला पोचणं असं नाही आहे. एक आम्ही ऑपरेशन मी भूलतज्ञ आहे, सर भूलतज्ञ आहेत, किंवा आपण सर्जन ऑपरेशन करताना ज्या पद्धतीने आपण सायंटिफिक वेने हात धुतो, हँड वॉशिंग करतो, ती टेक्निक आज खास दर्शकांसाठी मी तर सादर करतोय. अंजली मॅडमने विनंती करतो की तुम्ही आता ह्याच्या स्टेप्स सांगा. अजून एक दुसरा गैरसमज आहे की सॅनिटायझरच पाहिजे हात डिसइन्फेक्ट. नंतर येणार होतं, हरकत नाही, सॅनिटायझरची आणि हँड वॉशिंगची तुलना होऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कॉन्सन्ट्रेटेड अल्कोहोल असतं, तर त्यामुळे कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिसचे पेशंट आम्हाला या आठवड्यामध्ये जास्त दिसायला लागलेत की सारखं सॅनिटायझरने हात धुवायचा, काहीतरी खायचं, सॅनिटायझरने हात धुवायचा, आणि त्यामुळे कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिसचा प्रमाण म्हणजे कोरोनापेक्षा कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिसचे पेशंट येतील की काय, अशी मला भीती वाटायला लागली. गैरसमज आहेत म्हणून आज सगळ्यांना आपण हा कार्यक्रम करून आणलेला आहे. प्लेन वॉटर आणि जो आपला घरी साबण असतो तो साबण, या टेक्निकने आपण तुम्हाला आम्ही हँड वॉशिंगचा टेक्निक दाखवतोय. नळ चालू करायचा आहे आणि आता मॅडमनी तळव्यावरती पाणी घेतलेलं आहे. मॅडम दोन्ही हाताचे हे तळव्याची बाजू आधी धुत आहेत, वॉश करतायत, नंतर बोटांची अग्रस्थानं जी आहेत, बोटांची अग्रस्थानं आपण परत एकदा घेऊ मॅडम. बोटांची हा ही क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉक वेळ पाच पाच वेळा फिरवायची आहेत, नंतर दोन्ही हाताची ती फिरवायची आहेत, म्हणजे बोटांचं अग्रस्थान हे धुवून झालेलं आहे. आता बोटांमधली बेचकेची जागा जी आहे ती डॉर्सम म्हणजे उलट्या बाजूची आधी धुवायची आहे, ती पण पहा दोन्ही हातांची धुतल्यानंतर. आता आपण हात परत सरळ करणार आहोत आणि परत सरळ केल्यानंतर बोटांचे बेसकेटची जागा परत धुणार आहोत. आता अंगठ्याची सफाई राहिली तर अंगठ्याची सफाईसाठी सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं टेक्निक आहे, अगदी साध्या टेक्निक्स आहेत, साध्या गोष्टी आहेत ह्या, त्या आपण केल्या पाहिजेत. आणि नंतर मनगटाचा भाग राहतो, मनगटाचा भाग सुद्धा सर्क्युलर पद्धतीने धुवून काढायचा आहे, चोळायचा आहे, नंतर वाहत्या पाण्यामध्ये हात धरायचा आहे पाच मिनिटं. इंडियन मेडिकल असोसिएशन कुठल्याही साबणाची जाहिरात करत नाही किंवा कुणालाही प्रमोट करत नाही. तुमच्या घरात असलेला जो अवेलेबल साबण असेल त्या साबणाने तुम्ही हात धुवू शकता. आणि स्वच्छ उन्हात वाळवलेल्या टॉवेलला हात पुसायचा आहे. यासाठी परत वेगळ्या पद्धतीचं टॉवेल किंवा काय असं रिकमेंडेड नाही आहे. आपला जो घरातला नॅपकिन असेल, टॉवेल असेल, तो उन्हात स्वच्छ धुवायचा आहे. रोज शक्यतो कपडे धुवावेत ह्या दिवसामध्ये, उन्हामध्ये वाळवावेत आणि तो नॅपकिन किंवा टॉवेलने आपला हात पुसायचा आहे. बऱ्याचदा पुरुषांना आणि कॉलेजमधल्या मुला मुलींना संदेश आहे की आपण जीन्स कॉलेजला किंवा ह्याच्यासाठी वापरतो की ती धुवायला लागत नाही, आठ आठ दिवस घातली तरी चालते. तर त्यामुळे रोज कपडे धुवा, ते उन्हात वाळवा, म्हणजे जे काय आहे ते आपल्या स्वतःपासून आपलं प्रोटेक्शन आणि समाजाचं प्रोटेक्शन आपण करू शकतो.